दरम्यान खडसेंचे निकटवर्तीय शिवाजीराव जाधव यांच्या जमिनीबद्दल अंजली दमानी यांनी केलेले आरोप आणि खडसेंनी त्यावर काय उत्तर दिलंय पाहूया. त्यांच्या वैयक्तिक नावावर आणि त्यांच्या मुलांच्या नावावर 294 एकर जमीन आहे आणि याचे सातबारे मी डाउनलोड केले आहेत, त्याची प्रिंट काढली आहे आणि ती पण मी अँटी करप्शनकडे देणार आहे. कारण एवढी जमीन घ्यायला तेवढा पैसा लागणार, तर तो पैसा कुठून आला, कुठल्या बँकेतनं आला, कोणाकडनं ट्रान्सफर झाला, हे सगळेच डिटेल बाहेर येते. दिनकरराव जाधव, अमित जाधव आणि एकनाथ खडसेंच्या पत्नी रोहिणी खेवलकर आणि प्रांजल खेवलकर हे सगळे एकत्र डायरेक्टर्स आहेत. आणि एक नाही, मी तुम्हाला अशी अनेक उदाहरणं देऊ शकते की जिथे तुम्हाला दिसेल की खडसे आणि जाधव अतिशय जवळचे. एकनाथ खडसे, मध्यंतरी आपण विधानसभेमध्ये एका चित्रपटातला डायलॉग ऐकवला होता, हा मारुती कांबळे कोण त्याची मला आता आठवण अशा करता होतीये. हा शिवाजी जाधव कोण याची जी श्रद्धा कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, या कंपनीला तब्बल 1493 कोटी रुपयाची कंत्राट आहेत. त्याहीपेक्षा त्यांची वेबसाईटच सांगते आहे हे सगळं. त्यांना मुळशी तालुक्यामध्ये त्यांची जवळपास 10,000 एकर जमीन आहे. सवाल असा आहे, या शिवाजी जाधवांचा, या जमिनीचा, या 1493 कोटीच्या कंत्राटांचा आणि आपला काय संबंध आहे? मला शोधावं लागेल आता काय संबंध आहे, कारण 10,000 एकर जमीन ही एका व्यक्तीच्या नावावर असू शकतं. म्हणून महसूल खात्याचा मंत्री म्हणून मी सांगतो की कायद्यानं कसं बसवू शकते, जमीन जप्त केली पाहिजे. कारण ही तर सिलिंग ॲक्टच्या पलीकडची जमीन झाली. आपल्याकडे आपण 55 एकराच्या वर जमीन नाही ठेवू शकत, त्यामुळे ह्याला खोलवर जाण्याची आवश्यकता. मी नक्कीच त्याचा तपास करेल. हे शिवाजी जाधव नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहे, धंदेवाईक माणूस आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि ह्यांना जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे, तुम्ही म्हणता काय हजार, मला तर माहिती नाही कुठून शोधला आकडा, पण जी काही तुम्ही शोधलेली असेल, तर हे जमीन वगैरे 15 वर्ष झाले, हे कॉन्ट्रॅक्टचे कोण पाटबंधारे मंत्री होते हे आता मला कशाला विचारायला सांगता. माननीय अजितदादा होते, सुनीलजी तटकरे होते त्याच्या आधी. मी 2 वर्ष होतो, पण 2 वर्षात काही 10,000 कोटी मी काही देऊ शकलो नाही त्या संदर्भामध्ये. या आणि शेवटी एखादा कॉन्ट्रॅक्ट एखाद्या धरणवाल्याने घेतला तो या 15 वर्षामध्ये काय घेतलेला असेल ना, मी म्हणतो त्याने नियमानच दिला असेल का नसेल ह्याची चौकशी, तुम्हाला शंका असेल तर चौकशी करता येईल. पण 10,000 एकर जमीन ह्या वेबसाईटवर तुम्हाला शोधायला मिळेल ना, त्यांची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटसाठी ते जमीन कशासाठी घेतली आहे, काय शुगर केन डेव्हलपमेंटसाठी घेतलेली आहे का, शेतकऱ्यांची घेतलेली आहे का, त्यांच्या नावावर आहे, हे जरा मलाही शोधावं लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.